सातारामधले बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांना अखेर न्याय मिळालाय. दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांची व्यथा झी 24 तासनं मांडताच प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. आर्वीमधले जवान दत्तात्रय राऊत गेल्या 17 वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पश्चात जिल्हा प्रशासन जिल्हा सैनिक कल्याण बोर्डच्या गलथान कारभारामुळे दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांची हेळसांड सुरू आहे असं वृत्त आम्ही प्रसारित केलेलं होतं. आणि हे वृत्त प्रसारित होताच अवघ्या 12 तासांच्या आत पालकमंत्री जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे सर्व अधिकारी यांनी जवानाच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी जवान दत्तात्रय राऊत यांच्या आईचे पेन्शन सुरू करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसंच 2 महिन्यांच्या आत सैनिक कल्याण बोर्ड सर्व मदत करणार असल्याचंही आश्वासन यावेळी देण्यात आलं. एक आमच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत एक निर्णय घेतलेला आहे. पुढील 1 वर्षासाठी चरित्रात साठी त्यांना 3,000 रुपये देणार आहोत. आणि त्याच दरम्यान आर्मीच्या कार्यालयाकडून त्यांना काही ना काही ठोस निर्णय होऊन त्यांना पेन्शनची तरतूद होईल. मला सैनिक कल्याण विभागाच्या आमच्या अधिकारी त्यांनी सांगितलं की साधारणतः 10 वर्ष सगळी रेकॉर्ड्स ही प्रिझर्व्ह केली जातात, त्याच्यानंतर ती डिस्ट्रॉय केली जातात. तर तिथे आता रेकॉर्ड काय मिळेल असं सांगता येत नाही. बेसिक त्याच्या भरतीच्या वेळेचं जे काही रेकॉर्ड असेल ते मिळेल, प्लस मिलिटरीने पाठवलेली जी पत्रं आहेत तिथे पोलीस लोकल पोलीस स्टेशनला वगैरे, हा सगळा रेफरन्स एकत्रित करून सैनिक कल्याण अधिकारी आमचे जाधव साहेब आहेत त्यांना आता आम्ही आदेश दिलेले आहेत की तुम्ही हे सगळं केस व्यवस्थित स्क्रुटिनी करून ती डिफेन्सला योग्य त्या ठिकाणी पाठवावी, जेणेकरून त्याच्यातून मार्ग काढला जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.